गणपती बाप्पा बाप्पायाोनुजा यांच्या घरामागे एक मोकळी खडकाळ जमीन होती अनेक तिथे अकवन चिरचिरी झाडे उगवत असत अशा वनस्पती घरगुती वापरासाठी उपयुक्त पण नव्हत्या त्यामुळे गोनुजा यांच्या घराच्या वागची बाजू अशा प्रकारच्या झाडाझुडपांनी नेहमी भरलेली होती पूर्वी गोनुजा आपल्या घराच्या आसपासच्या परिसराची काळजी घेत असत पण जेव्हापासून त्यांची मिथिला राजाच्या दरबारात विदूषक म्हणून नियुक्ती झाली तेव्हापासून त्यांना आपल्या घराच्या आसपासच्या परिसराची काळजी घेण्यासाठी मोकळा वेळ मिळत नव्हता एकदा महाराज भाऊसिंग हे तीर्थयात्रेला गेले होते त्यामुळे गोनुजा यांना घरी राहण्याची संधी मिळाली एके दिवशी ते आपल्या पत्नीसह घराच्या जवळ फिरत असताना त्यांची नजर घरच्या मागील मोकळ्या जमिनीवर पडली तेव्हा ते त्यांच्या बायकोला म्हणाले अग तू मला कधी सांगितले नाहीस घराच्या मागील बाजूस नाही जंगल तयार झाले आहे असे से जंगल वाढत राहिले तर तिथे साप विंचू कोल्ले येऊन राहतील आणि जर त्यात चोर लपले तर त्यांना शोधणे देखील कठीण जाईल हे ऐकून गोनुजा यांची बायको गप्प बसली ती काहीच बोलली नाही गोनुजा पण ना आपल्या बायकोला म्हणाले हे बघ पंडिताईन मला वाटतं की प्रत्येक व्यक्तीने स्वतःच्या सेफ्टी साठी स्वतःच सावधान राहिले पाहिजे त्यातच माझे आणि चोर आणि कट्टर दुश्मनी माझ्यामुळे अनेक चोर तुरुंगात आहेत पण त्यांचे नातेवाईक मित्र तर बाहेर आहेत ना ते तर वाटच पाहत बसले आहेत कधी गोनूज हा तावडीत सापडतो आणि कधी याला धडा शिकवतो म्हणून मी लवकरात लवकर ही जमीन साफ करून घेतो कारण या ओसाट जमिनीवर असली वाढू शकतात तर दुसरं काही उगवू शकत काय उगवेल हे मी आधी शोधून काढतो गोनूज आहे बोलले खरे पण नंतर हा विचार त्यांच्या डोक्यातून निघून गेला ते घरातील इतर कामे करण्यात बिझी झाले ते गावात इकडे तिकडे फिरू लागले दरबाराच्या दैनंदिन जीवनापासून काही दिवस मुक्ती मिळाल्यामुळे ते आपल्या मित्रांबरोबर गप्पा गोष्टी करण्यात करण्यात पुलाव जिलेबी भजी समोसे खाण्यात आणि भांग पिण्यात त्यांचे दिवस चालले होते आणि एके रात्री भांग पिऊन नचारी गीत गात ते आपल्या घरी चालले होते अचानक त्यांची नजर चार पाच हलत्या सावल्यावर पडली अगोदर गोनुजा यांना वाटले की हा त्यांना झालेला भास असेल कारण ते भांग पिले होते मग त्यांनी डोळे फाडून अंधारात पाहिले तर त्यांना धक्काच बसला कारण चार पाच नव्हे तर आठ दहा हलत्या सावल्या त्यांच्या घराभोवती फिरताना त्यांना दिसल्या दोन सावल्या त्यांच्या घराच्या पाठीमागे जाताना दिसल्या मग ते झाडामागे लपून सावल्यांच्या हालचाली पाहू लागले मग त्यांनी पाहिले की उरलेल्या सावल्या ह्या दोन भागात विभाजित झाल्या आहेत प्रत्येक भागात चार चार सावल्या होत्या त्यातील चार सावल्या ह्या पटकन गोनुजा यांच्या घराच्या उत्तर दिशेकडे असलेल्या फळांच्या बागेत घुसल्या आणि उरलेल्या चार सावल्या ह्या दक्षिण भागात असलेल्या आंब्याच्या बागेत घुसल्या आता गोनुजा असे चालू लागले की ते खूप नशेत आहेत ते मोठ्याने गुणगुणत होते पण त्यांचं बोलणं काहीच समजत नव्हतं मग एकदाशी ते आपल्या घरी पोहोचले आणि ते दरवाजा वाजवणारच होते की त्यांची पंडिताईन हातात दिवा घेऊन घराबाहेर आली गोनुजा यांना या अवस्थेत बघून पंडिताईनला जरा धक्काच बसला कारण गोनुजा नशेत तर होतील एवढी भांग कधीच पित नव्हते होळीच्या दिवशी सारे गाव भांग पिऊन नशेत इकडे तिकडे लोळत पडलेले असायचे पण गोनुजा हे पूर्णता शुद्धीवर असायचे पंडिताईनला दिवा घेऊन येताना पाहून गोनुजा हे अडखळत आवाजात म्हणाले अरे भागवान ती छोटी कोठरी खोल आणि त्यात असलेले सर्व फावडे काढून खोलतो पंडिताईन जरा वैतागली आणि मनातल्या मनात म्हणाली एवढ्या मध्यरात्री या बाबाच्या डोक्यात कुठले खूळ शिरले देवाला ठाऊक शंभर टक्के हा बाबा नशेत आहे म्हणून पंडिताईन गप्प बसली काहीच बोलली नाही तिने कोठरी खोलली मग झाने पाच कुदळी दोन फावडे चार पाच टोपल्या काढल्या सर्व उचलले आणि अंगणात आणून टाकले आणि नंतर पंडितांना म्हणाले जा बादली पाणी घेऊन ये पंडितांनी ही मनातल्या मनात, मनात खूप चिडली होती पण काहीच बोलली नाही पाणी घेऊन आली झाने गुळणा केला हातपाय तोंड धुतले आणि डोक्यावर दोन तांबे पाणी ओतले आणि खांद्यावर ठेवलेल्या उपरण्याने स्वतःचे डोके पुसत ते घरात आले बादली आणि तांब्या घेऊन पंडितांनी सुद्धा त्यांच्या पाठोपाठ आत आली आणि तिने दरवाजा बंद केला यांना जेवण वाढले आणि त्यांच्याकडे पाहून ती विचार करू लागली हे नक्की नशेत आहेत की नशीत असण्याचे नाटक करत आहेत पंडिताईंचा हा विचार चालू असताना तिला घराच्या मागच्या बाजूच्या खिडकीतून खटपटीचा आवाज येऊ लागला म्हणून ती अंगणात आली तेव्हाच गोनुजा यांनी आपल्या बायकोला मोठ्याने हाक मारली आणि म्हणाले अरे पंडिताईन कुदळ आणि फावडा काढण्यासाठी तू मला दिवा दाखवलंस ना त्याचे ज्याची तू कल्पना सुद्धा करू शकत नाही पंडिताईन उत्साहित होऊन गोनुजा यांना म्हणाली का काही पण मला अगोदर सांगा एवढ्या रात्री तुम्ही कुदळ फावडे घमिले का काढले आहे गोनुझा म्हणाले अगं बाई या कुडळ आणि फावड्यामुळे आपली गरिबी कायमची संपेल या अवजारामुळे एवढे धन मिळेल की तू कधी कल्पनाही करू शकत नाही मी अगोदरच हे काम करायला हवं हो होत पण मला अक्कल जरा उशिरा आली धनाबद्दल ऐकून पंडितांची उत्सुकता जास्तच वाढली ती म्हणाली तुम्ही काय बोलताय मला काहीच समजत नाहीये गोनुजा बोलले अग वेडे धनवाची ही गोष्ट मी तुला अंगणात सांगू का मी नशेत आहे पण एवढा पण नाही पण तू माझी अर्धांगिनी आहेस ना म्हणून तुला सगळं सांगणं माझं कर्तव्य आहे पण येथे नाही रूम मध्ये सांगतो एवढे बोलल्यावर गोनुजा आपल्या बायकोला आत घेऊन आले आणि गुणगुणू लागले पंडिताईन काही वेळ गप्प राहिली आणि मग म्हणाली आता तरी सांगा तुम्ही कोणत्या रणाबद्दल बोलत आहात आणि त्या धनाचा आणि शेतीच्या अवजाराचा काय संबंध गोनूजा काही बोलणार तेवढ्यात रूमच्या खिडकीजवळ काहीतरी वाजले गोनुजा त्या खिडकीकडे जाऊ लागले तेव्हा पंडिताईन बोलली अहो काही नाहीये मांजर असेल तुम्ही काहीतरी सांगणार होता ना ते सांगा गोनूजा आहे खिडकीजवळ गेले आणि बाहेर ऐकू जायला अशा मोठ्या आवाजात बोलले आपल्या पाठीमागे जी जमीन आहे ना तिला मी जाणून बुजून पडीक ठेवले आहे कारण त्यात एक खजिना लपून ठेवला आहे तो कोणाला कळू नये म्हणून या जमिनीत सात ठिकाणी माझ्या सोन्यांच्या मोहरांनी भरलेल्या सात घागरी गाडून ठेवल्या आहेत ते हे पण म्हणाले होते की ज्यावेळी तुला खूपच गरज भासेल त्यावेळी हे धन काढून वापर म्हणून मी सुद्धा ती जमीन पडीकच ठेवली आहे पण आज भांग पिताना माझ्या डोक्यात विचार आला एवढं सोनं असताना माझ्या पंडितांच्या गळ्यात मंगळसूत्र सोडलं तर काहीच नाही जुन्या पुराण्या घरात ती राहते या धनाचा उपयोग वैभवपूर्ण आयुष्य जगण्यासाठी करायला हवा तुला तर माहीत आहे ना आपल्याकडे मन आहे सोमचं धन सैतान खातो हा विचार डोक्यात आल्यापासून कधी ते धन बाहेर काढेल असं मला झालंय म्हणून उद्या सकाळ सकाळी कुठून तरी पंधरावीस मजूर घेऊन येतो तासा दोन तासात अख्खी जमीन साफ होईल मग सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या घागरी काढल्या की ऐश आरामाची जिंदगी मिळेल मग गोनुजा हे मोठ मोठ्याने हसू लागले आणि बोलले मग मला महाराजांची सुद्धा चाकरी करावी लागणार नाही आणि मी तुला राणी सारखी सजवून ठेवीन हे बघून पंडिताने विचार करू लागली नक्कीच यांना आज भांग जरा जास्त चढली आहे तिने कस बस गोनुजा यांना बेडवर झोपवलं गोनुजा हे लगेच ढारा झोपले पंडिताईन ही काही वेळाने झोपली भल्या पहाटे पंडिताईंला जाग आली ती मनातल्या मनात विचार करू लागली एवढं सोनं मिळालं की काय काय करणार बऱ्याच वेळा तिच्या मनात आलं की गोनुजा यांना उठवावं आणि मजूर आणण्यासाठी पाठवावं कारण कामाच्या शोधात बरेच जण सकाळ घराबाहेर सका पडतात समजा पंडितजी उशिरा उठले आणि मजूर भेटले नाही तर एका माणसाचं काम असत मी आणि पंडितजींनी केलं असत पण हे काम करण्यासाठी पंधरावीस मजूर लागतील आणि सोन्याच्या मोहरांनी भरलेल्या घागरी खूप सावधानतेने घरात आणाव्या लागतील कोणाला नुसतं कळालं तरी काही खरं नाही आता पंडितांना काही झोप ना तिच्या डोक्यात फक्त एकच विचार येत होता एवढं सोनं आल्यावर काय काय करायचं आता मात्र पक्ष्यांचा किलबिलाट सुरू झाला तिला काही ना राहलं नाही गोनुजा यांना हलवत ती आवाज देत बोलली अहो पंडितजी उठा सकाळ झाली गोनुजा हे डोळे चोळत चोळत उठले दात घासून गुळणा केला आणि पंडिताईला विचारू लागले अरे भाग्यवान एवढ्या सकाळ सकाळी का उठवलस पंडिताईन म्हणाली अहो तुमच्या काही लक्षात आहे का तुम्ही रात्रीच म्हणाला होताना दहा पंधरा मजूर आणायचे आहेत विसरलात वाटत गोनुजा जरा आठवून म्हणाले अगं खरच की चल तू पण माझ्या बरोबर पंडिताईन म्हणाली काय म्हणालात मी आणि मजूर आणायला अहो लोक काय म्हणतील गोनुजा म्हणाले अग पहिलं बाहेरच चल मग त्यांनी पंडिताईनचा हात पकडला आणि दरवाजा उघडून ते आपल्या पत्नीला घराच्या पाठीमागे घेऊन आले त्यावेळी त्यांनी पाहिले की दहा माणसे घरामागची जागा साफ करून खोदत आहेत ते दहा जण आपल्या कामात एवढे तल्लीन झाले होते की त्यांना गोनुजा आणि पंडिताई तिथे येऊन उभे राहिले आहेत हे पण कळाले नाही गोनुजा हे हसत आणि टाळी वाजवत म्हणाले वा गड्यांनो एका रात्री तुम्ही जमिनीचा चेहरा मोहराच बदलला हे एकता जमीन खोदणारे ते लोक कुडळ फावडे तिथेच टाकून पळाले पण पळून पळून जाणार कुठे कारण सकाळ झाली होती लोक सुद्धा शो करण्यासाठी घराबाहेर पडले होते गोनुजा हे सुद्धा मोठ मोठ्याने ओरडू लागले चोर चोर पकडा पकडा गावकऱ्यांनी धावत पळत येत चार चोरांना पकडले त्यांची जबरदस्त धुलाई केली नंतर त्यांना कोटवालाच्या हवाली करण्यात आले त्यांनी दिलेल्या जवाबाच्या आधारे उरलेल्या लंगडू उस्तादाने उस्ता गोनुजा यांना चांगला धडा शिकवण्याचा प्रण घेतला आहे त्याच्या सांगण्यावरून ते गोनुजा यांच्या घरी चोरी करण्यासाठी आले होते पण गोनुजा हे आपल्या पत्नीला गाडलेल्या धनाबद्दल सांगत होते ते त्यांनी ऐकले म्हणून त्यांनी चोरी न करता गाडलेले धन काढण्याचा निर्णय घेतला आणि गोनुजा यांनी अगोदर कुडळ आणि फावडे काढून ठेवले होते म्हणून ते झोपल्यावर त्यांनी काम सुरू केले पण शेवटपर्यंत त्यांच्या लक्षातच आले नाही की त्यांना पकडण्यासाठी गोनुजा यांनी ते टाकलेले एक जाळे होते या सर्व चोरांना तुरुंगात डांबल्यानंतर त्यांना भेटायला गेले आणि म्हणाले तुम्ही माझी पडीक जमीन चांगली साफ केली आहे जेव्हा तुरुंगातील तुमची तुमची सहल संपेल तेव्हा तुम्ही मजुरी घेऊन जा हसत आणि गुणगुणत तिथून निघाले या किस्स्यावरून एक गोष्ट नक्कीच लक्षात येते की हुशार लोक चोरांना पण कामाला लावू शकतात फ्रेंड्स हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि फोटोग्राफी इज माय पॅशन या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद